जो जे वांछिल तो दिला हो प्राणीजात। पसायदानामध्ये आपल्यासाठी परमेश्वराकडे दान मागणारे संत श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी असं सांगून महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची भव्य पताका आपल्या खांद्यावर घेऊन पंजाबपर्यंत जाणारे आद्य कीर्तनकार संत नामदेव अम्मा घरी धन शब्दांचेच रत्न शब्दांचेच शस्त्र यत्न करू शब्दचे आमच्या जीवाचे जीवन शब्दच वाटू धनजन लोका तुका म्हणे पहा शब्दची आमचा देव शब्दची गौरव पूजा करू असं सांगून ते शिवरायांना असं म्हणतात त्यांच्या भेटीत शिवनाम ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाची या जगात पहिल्यांदा छत्रपती शब्द उच्चारणारे आणि शिवरायांना आशीर्वाद देणारे जगद्गुरु संत तुकोबा राय या मातीचा हुंकार ऐकून इथल्या दिनदुबळ्या स्त्रियावर अन्याय होणारा अडमरुण या मातीला स्वतंत्र करण्यासाठी स्वराज्य पाहिजे असं स्वप्न असा संकल्प ज्या दाम्पत्याने केला ते स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता जिजाऊ आपल्या आईवडिलांचा प्रमाण शब्द मानून आपल्या आईवडिलांचं स्वप्न ज्यांनी पूर्ण केलं ते स्वप्न असं होत रयतेच कल्याणकारी शेतकऱ्यांचं आणि स्त्रियांना संरक्षण देणार स्वराज ज्यांनी स्थापन केलं ते स्वराज्य संस्थापक युग पुरुष जगातला आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्या शिवरायांनी हे 18 प्रकार जातीचं शेतकऱ्यांचं स्त्रियांचं संरक्षण करणार स्वराज्य स्थापन केलं त्यास ते स्वराज अवघ्या 9 वर्षाच्या कार्यकिर्दीत 109 लढाया जिंकून आपल्या प्राणाचं बलिदान देऊन त्यांनी राखलं ते शक्तवीर छत्रपती संभाजी महाराज विद्येविन मती गेली मतीविन नीती गेली नीतीविन वित्त गेले वित्ताविन क्षुद्र खचले एवढा अनर्थ एका विद्येने केला असं सांगून या देशातील पहिली मुलींची शाळा काढणारे आणि शिक्षणाचं महत्व बहुजनांना सांगणारे या भारतातला पहिला आत्मा तुमचा आत्मा आणि आमचा आत्मा आणि या भारतातला पहिला महात्मा महात्मा ज्योतिबा फुले आपल्या पतीच्या खांद्याला खांद्या देऊन बहुजनांच्या उद्धारासाठी आणि स्त्रियांच्या जगात प्रकाश पाडण्यासाठी ज्या शिक्षिका झाल्या त्या भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले ज्यांच्या घरात त्या राहिल्या आई वडिलांनी ज्योतिबांना आणि फुल्यां सावित्रींना आपल्या घरातून गोविंदरावांनी हाकलून दिलं मुन्शी बेग यांच्या घरात ते किरायाने राहिले म्हणून सावित्रीची मैत्रीण त्यांची बहीण फातिमा झाली आणि फातिमा या भारतातली पहिली मुस्लिम शिक्षिका गाडगे बाबा असं म्हणतात एक वेळेस तुम्ही बायकोला लुगडे घेऊ नका जेवणाने ताट घेऊ नका नवीन वस्तू विकत घेऊ नका फार मोठं घर बांधू नका पण तुमच्या मुलांना शाळेत पाठवा शिक्षणाचा आणि स्वच्छतेचा संदेश देणारे या देशाचे राष्ट्रसंत गाडगे बाबा हातात खंजिरी घेऊन ज्यांनी भजनामधून राष्ट्रभक्ती जागवली आपल्या ग्रामगीतेत ते असं म्हणतात गाव हे मंदिर आहे आणि गावातली माणसं ही दैवत आहे आणि म्हणून या गावाचा विकास जर कोणी करत असेल तर ती माणसं करतील आणि म्हणून या गावाला गावपण यावं गाव समृद्ध व्हावं सार्वभौम व्हावं असं ज्यांनी ग्रामगीते सांगितलं ते राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराज स्वातंत्र्य समता आणि बंधुता जगातल्या 150 देशाच्या राज्यघटना ज्यांनी
अभ्यासल्या आणि या देशातील 6,500 जाती आणि 3,500 भाषा बोलणाऱ्या अनेक धर्म अनेक पंथ असणाऱ्या या देशातील लोकांना 395 आणि 12 परिशिष्टाच एक उत्कृष्ट असं संविधान ज्यांनी दिलं ते संविधान करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे राष्ट्र आणि महाराष्ट्र या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी ज्यांनी आता शस्त्र घेतली असे ते महान क्रांतिकारक. हे राष्ट्र आणि महाराष्ट्र गतिशील प्रगतिशील आणि परिवर्तनशील बनवण्यासाठी ज्यांनी आयुष्य वेचलं प्राणाचं बलिदान दिलं आपल्या घरावर दृष्टीपत्र ठेवून ज्यांनी हे राष्ट्र घडवलं आणि मढवलं आणि वाढवलं आणि आपल्याकडे सुपूर्त केलं अशा ज्ञात अज्ञात क्रांतिकारक महापुरुषांना महामानवांना इयत्ता 10वीच्या जिल्हा परिषद शाळा भूधानोराच्या निरोपाच्या प्रसंगी मी विनम्र अभिवादन करतो आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना माझ्या अशा सर्वांच्या वतीनं जयंतीच्या निमित्तानं मानाचा मुजरा करतो. आजच्या या जिल्हा परिषद प्रशाला भूधानोरेच्या इयत्ता 10वीच्या 2024 या बॅचचा निरोप समारंभ खूप मंडेवर या ठिकाणी बसलेली आहेत. या कार्यक्रमासाठी या शालेय समितीचे अध्यक्षा ज्यांचं योगदान खूप मोठं आहे अशा आमच्या ताई शालेय समितीच्या अध्यक्षा मणिषाताई चव्हाण, माजी वित्त लेखाधिकारी आमचे आदरणीय श्री जिजा पटेल चव्हाण, आत्ता कार्यरत असलेले वित्त अधिकारी आणि जे साहित्यिक आहेत साहित्यांना त्यांची साहित्यिकांची माईंदाळी त्यांच्या अवतीभोवती असते असे आमचे ज्येष्ठ श्री शरदजी भिंगारे सर, या गावचे सरपंच रमेश काका, उपसरपंच बाबासाहेब पाटील चव्हाण, माजी सरपंच आमचे मित्र ललन दादा, या मातीतून शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारे शेतकऱ्यांचे नेते भोसे पाटील शेळके, ग्रामपंचायत सदस्य आमचे मित्र ब्रिजभूषणजी जयस्वाल, माजी मुख्याध्यापक आमचे आदरणीय श्री नजन सर, माझा तरुण मित्र गणेशजी चव्हाण, या जिल्हा परिषदेचे अतिशय देखणं असं या ठिकाणी हा 10वीचा निरोप समारंभ ज्यांनी आयोजित केला त्या परिषदेचे मुख्याध्यापक नवगिरे सर, खेमनार सर, त्यांचे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, शालेय दिवस हे सुवर्ण दिवस असतात, सुवर्ण काळ असतो. पहिली ते 10वी हा खरंच सुवर्ण काळ, आनंददायी शिक्षण घेऊन विद्यार्थी इयत्ता 10वीहून पास होऊन जातात. खरं म्हणजे या जगात कोणत्या देशात जन्माला यावं, कोणत्या धर्मात जन्माला यावं, कोणत्या जातीत जन्माला यावं, श्रीमंत कुटुंबात जन्माला यावं की गरीब कुटुंबात जन्माला यावं, पण जिथे कुठे परमेश्वराने आपल्याला जन्म घातला तिथून आपण आपल्या संघर्षाला सुरुवात करायची आहे हे तितकंच करत. संघर्ष करताना कोणती हत्यारं वापरायची, तर या जगात ज्यांनी ज्यांनी या हत्यारांच्या सहाय्याने संघर्ष केला ती माणसं जगाच्या ओळखीची झाली. ते हत्यार आहे शिक्षण. शिक्षणाबद्दल भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी असं म्हणतात, व्हॉट इज द मीनिंग ऑफ एज्युकेशन, एज्युकेशन मीन्स ड्रॉइंग आउट ऑफ द बेस्ट इन मॅन बॉडी माइंड अँड स्पिरिट. शिक्षण म्हणजे काय, तुमच्यातलं जे काही सर्वोत्तम आहे ते तुमच्याकडे आहे पण ते बाहेर पडलं पाहिजे. जोपर्यंत ते बाहेर पडत नाही तोपर्यंत तुमचे गुण सद्गुण तुमच्यात असलेल्या कला त्या जगाला दिसत नाही आणि म्हणून त्या उजागर करत चला त्यासाठी शिक्षण आहे. इयत्ता पहिली ते 10वी हे ते स्टेज आहे की आपल्यातल्या उपजत असलेल्या कला आपले गुरुजन आपल्यातून त्या ठिकाणी बाहेर काढतात, आपल्याला संधी देतात आणि ते संधीचं ठिकाण कोणतं आहे तर ती शाळा आहे. आज त्या शाळेमधून तुम्ही जाता, शिक्षकांपासून दूर जातात, ज्यांनी तुम्हाला घडवलं वाढवलं एक संस्काराचं एक
मोठं ओझं तुमच्या डोक्यावर ताडकन ठेवलं, ते पेलताना तुमचे हातपाय लटपटणार नाही. तुम्हाला दिलेल्या ज्ञानाची शुद्धारी तुम्ही बरोबर बाळगताना तुम्ही कुठे कचरणार नाही, घाबरणार नाही. निटरपणे या जगाचा तुम्ही सामना कराल ते सामर्थ्य तुम्हाला या शाळेने दिलं. त्या शाळेपासून दूर जाताना ती एक रूर तुमच्या मनामध्ये आज या ठिकाणी आहे. तुम्हाला शिकवणारे शिक्षक खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे आणि तुम्ही विद्यार्थी त्यांचे तुम्ही भाग्यवान आहे. भूधावणारा गाव आहे तसं हे पुनर्वसनाचं गाव आहे. परंतु साहेबांच्या बोलण्यावरून या ठिकाणी 75 त्या बॅचचे विद्यार्थी आणि आजच्या 2024 बॅचचे विद्यार्थी तुलनात्मक खूप फरक आहे. आणि म्हणून संघर्ष, जिद्द, साहस, प्रामाणिकपणा, सचोटी आणि संयम ही शिक्षणाबरोबर ही जर हत्यारं तुम्ही कायम बरोबर जर ठेवली तर मला वाटतं 10वीची ही जी जी तुमची पहिलीची लढाई आहे ती तुम्ही चांगल्या मार्कने त्या ठिकाणी जिंकणार. शिवरायांनी वयाच्या 15 आपल्या सवंगड्याच्या बरोबर तोरणा किल्ला ही पहिली लढाई जिंकून त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि त्यांच्या स्वराज्या स्थापनेला सुरुवात झाली. तुमच्या आयुष्याच्या शैक्षणिक क्षेत्रातली ही खऱ्या अर्थानं 10वीची बोर्डाची ही परीक्षा आहे आणि तोच या ठिकाणी संदर्भ मुद्दा म्हणून देतो. तुमच्या बरोबर ही सवंगडी आहे. तुम्ही रारेश्वराची किंवा या भूदानारा प्रशालाची शपथ घ्या आणि ही लढाई तुम्ही चांगल्या मार्गाने जिंकाल ही या ठिकाणी सर्व शिक्षकांची अपेक्षा आहे. खरं म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे, तुमच्याशी बोलावं आणि त्याचा आनंद हा सगळ्यांना व्हावा. विद्यार्थ्याशी बोलताना कोणाला आनंद होत नाही, सगळ्यांना. खरं म्हणजे चव्हाण साहेब हे काही शैक्षणिक क्षेत्रातले नाही आहेत, ते प्रशासकीय सेवेतले अधिकारी आहेत. परंतु विद्यार्थ्यांना कसं उत्कृष्ट मार्गदर्शन करावं हे त्यांच्याकडून आमच्यासारख्याने आमच्या आजच्या वयादी या ठिकाणी शिकण्यासारखं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रसंगी मी तुम्हाला एवढं सांगेल, मार्क्स कमी पडो किंवा जास्त पडो म्हणून ही लढाई लढणं सोडायचं नाही. जुन्या काळातल्या लढाया वेगळ्या होत्या. आज पेन, पुस्तक, मस्तक आणि त्याचबरोबर हातात कम्प्युटर आता आलेला हे नवीन लढाईची शस्त्र आहे. आमच्या वेळेस लिटरेचरला फार महत्व होतं. बीए झालं, बीकॉम झालं, फार तर एखाद्या गावात एखादं बीएससी असायचं. पण आता तो काळ गेला आहे. या विज्ञानाचे अनेक आविष्कार या जगामध्ये झालेले आहेत आणि म्हणून हे विज्ञानाचं युग आहे. कम्प्युटरशिवाय आपल्याला आता कुठल्या प्रकारची हालचाल करता येणार नाही. आणि म्हणून कम्प्युटर एज्युकेशन जे पूर्व लिटरेचर एज्युकेशन होतं ते आता टेक्निकल एज्युकेशन झालेलं आहे. आणि म्हणून हे सुद्धा हत्यार चालवण्याचं कसब हे तुमच्याकडे असलं पाहिजे. कुठेही तुम्ही संगणकावर जर बसला तर तुम्ही लिहिल्या, तुम्ही संचार केला पाहिजे, तेवढ्या क्षमता तुम्ही त्या ठिकाणी बाळगा. आणि हे जग जिंकण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, भरपूर संधी आहे आणि तुमचे पालकही तुम्हाला त्या ठिकाणी तेवढा वेळ तो पैसा त्या ठिकाणी देणार. मला वाटतं शिवरायांच्या मुलामुलींच्या लग्नात फक्त 200 माणसं होती, राजे होते, अख्ख्या स्वराज्यातली रेत बोलवू शकले असते. परंतु खोटा अभिमान त्या ठिकाणी सोडा. मुलींना तुम्ही तुमच्या आईवडिलांना सांगा, माझ्या लग्नाला जे काही 10-20 लाख रुपये तुम्ही खर्च करणार आहात ते माझ्या शिक्षणावर तुम्ही करा. मी तुम्हाला चांगली डॉक्टर, चांगली इंजिनियर, चांगली सॉफ्टवेअर इंजिनियर तुम्हाला होऊन दाखवेल. एवढं वावरजून तुम्ही आमच्या तुमच्या आईवडिलांना सांगा. आणि तुमच्या त्या क्षमता ज्या विकसित तुमच्या शिक्षकांनी केलेल्या आहेत त्या घेऊन तुम्ही पुढे चला. आणि या काळात आता शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही आहे. शिकलेली माणसंच क्रांती करू शकतात, बदल करू शकतात. घराघरामध्ये जो काही वागण्याचा, बोलण्याचा, राहण्याचा जो काही बदल झालेला आहे याला सगळ्यात कारणीभूत कोणती गोष्ट आहे तर ती शिक्षण आहे. 1.5 दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे 102 पुस्तकं त्यांनी लिहिली. जे शाळेत गेल्यावर शिक्षण मिळतं असं नाही, आपल्या अवतीभोवती पण शिक्षण देणारे अनेक शाळा आहेत. आपले शेजारी आहेत, आपले नातेवाईक आहेत, आपले घरातले आई वडील आहेत, काका काकू आहेत, आजी आजोबा आहेत, त्या सर्वांचा आपण आदर राखू. त्यांच्याकडूनही आपण बरंच काही शिकण्यासारखं आहे. माणसाच्या व्यक्तिमत्व हे कधी त्या ठिकाणी चांगलं घडतं आपण प्रत्येकाकडून त्या ठिकाणी घेत असतो. शिक्षकांनी तुम्हाला या ठिकाणी ते शाळेत त्या शिक्षण दिलेलंच आहे. तुमच्यातलं कसं पारखलं ती संधी तुम्हाला दिली. परंतु आपलं ज्ञान हे वाढलं पाहिजे, अनुभव संपन्न झालं पाहिजे. पण अवतीभोवती सुद्धा आपले निरीक्षण
हे सूक्ष्म असलं पाहिजे. त्यातूनही आपल्याला बऱ्याच गोष्टी या ठिकाणी शिकता येतात. या प्रसंगी खरं म्हणजे माझे ज्येष्ठ माझ्याला मला जो वेळ दिलेला आहे मी त्यातला अर्धा वेळ मी माझ्या साहेबांना देतो, बिंगारे साहेबांना. आणि मला या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल मी मुख्याध्यापक आणि शालेय समितीच्या सर्व सदस्यांच्या अध्यक्षासह मी आभार मानतो आणि थांबतो आणि तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. जय जिजाऊ, जय शिवराय.